ही दिवाळी जी आहे कोविड नंतरचा हा पहिला सण आहे आणि ह्या सणाकरता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी जिल्हाधिकारी म्हणून या दिवाळीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। ह्या शुभेच्छा देत असताना कोविडची दुसरी लाट येण्याची संभावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील खबरदारी आणि काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। या दिवाळीमध्ये फटाक्याचा वापर कमीत कमी करावा असं मी जनतेला आवाहन करतो। या दिवाळीच्या निमित्तानं ज्या आपण नातेवाईकांच्याकडे मित्रांच्याकडे ज्या भेटीगाठी करता जाता ते सुद्धा जर कमी केलं तर अत्यंत चांगली गोष्ट होईल। कारण का साधारणतः जो 14 दिवसाचा जो पिरियड आहे कोविडचा आणि तो दिवाळीनंतर 14 दिवस म्हणजे जे एकमेकांमध्ये त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढणार आहे तर त्या दृष्टिकोनातून कमीत कमी भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे। फटाक्यामध्ये फटाके न उडवण्याकरता मी नागरिकांना आवाहन करत आहे। मात्र दिवाळीचा सण आहे, दिवा लावताना आपण सॅनिटायझरचा जर वापर करत असाल तर सॅनिटायझरचा वापर करताना काळजी घेणं आवश्यक आहे। कारण का सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल आहे आणि दिवा लावताना कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण खबरदारी घ्यावी। परत एकदा मी सर्व अहमदनगर जिल्हावासियांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं उत्तम राहावं असं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। नगरकरांना महापालिकेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि नगरकरांना असं आवाहन करतो की आपण दिवाळी साजरा करत असताना फटाकेमुक्त दिवाळी करावी, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, आनंदाने करावी आणि कोणालाही त्रास होणार नाही, आवाज होणार नाही, प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीने इतरांना त्रास न होता चांगली दिवाळी साजरी करण्याचं मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून। सर्व नगरवासियांना या दीपावलीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि दीपावली उत्सव एक प्रत्येकाच्या जीवनामध्ये दीपावली येत असताना एक आनंद घेऊन येते, एक उत्साह घेऊन येते आणि खरं तर ह्यावर्षी दीपावली देखील त्याचप्रकारे लोकांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक आनंद आणि एक वेगळा उत्साह हा आलाच पाहिजे। त्याचप्रकारे खरं तर 2020 दीपावली म्हणजे खरं तर कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वजण दीपावली उत्सव साजरा करत आहोत, पण हे करत असताना आज आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी लोकांच्यामध्ये ही जागरूकता निर्माण करणं किंवा मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर करणं या सगळ्या गोष्टींमध्ये देखील आपण खरं तर सर्वांनी एकत्रित येऊन ही खबरदारी देखील घेतली पाहिजे। त्यामुळे त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाने ही दीपावली उत्सव साजरा होत असताना आपल्या कुठल्याही प्रकारचं कोरोनाचं सावट आपल्यावर असेल, आपल्या कुटुंबावरती असेल येऊ नये ह्याच्याकरता आपण खबरदारी घ्यावी, हेच मी आपल्या सर्वांना आमच्या नगरवासियांना विनंती करतो आणि सर्वांना पुन्हा एक बार या दीपावलीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी राम मिंगाणी राम एजन्सीतर्फे बोलत आहे। सध्याचा आपल्या उत्सवांचा राजा हा दिवाळी पर्व, सर्वांना सुख समृद्धी आनंदमय जावो या निमित्ताने मी आमच्या असंख्य ग्राहकांना, आमच्या स्नेहींना आणि आमच्या संबंधित सगळ्या मित्रपरिवारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच येणारा आगामी नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं जावो अशी मनापासून इच्छा। थँक्यू। नमस्कार, कोरोना संसर्गात आणि कोरोना महामारीत यावर्षीचा दिवाळी सण आलेला आहे। दिवाळीची चाहूल पूर्वी 10-12 दिवस आधीच लागायची, आता तशी ही चाहूल लागायला तयार नाही। माझा एक मित्र मला काल भेटला, म्हटला अरे हल्ली पूर्वीसारखी दिवाळी राहिली नाही। खरं तर त्याचं बोलणं मला पटलं नाही। मी त्याला सुनावलं, दिवाळी तशीच आहे, तू पूर्वीसारखा राहिला नाहीस, तू स्वतःच्या आयुष्याचा फसका फटाका करून घेतला आहेस। ज्याच्याकडे भरपूर आहे तेही दिवाळी साजरी करतायत आणि ज्यांच्याकडे खूप थोडेसे आहे तेही कधीतरी भरपूर मिळेलच ही आशा जिवंत ठेवून दिवाळी साजरी करीत आहे। दीपावली अंगावर भरझरी दिवे लावून तुझ्या दारात उभी आहे
संक्रांत शिमग्याचे मळब उठणे लावून घासून पुसुंटात आणि दिवाळीला सामोरा जा। यावर्षी पुरेसे पैसे नसतीलही तरीही दारासमोर रांगोळी काढ आणि लोकांना त्यांचं भलं व्हावं अशा शुभेच्छा द्या। जेव्हा मनाच्या तळापासून लोकांचे भले व्हावे म्हणून शुभ लाभ अशी प्रार्थना तू जगासाठी करशील तेव्हा त्या जगात तू देखील असशील। म्हणूनच मित्रांनो, दिवाळी तशीच आहे, तुम्ही पूर्वीसारखं राहिला नाही असं कोणी म्हणू नये ही काळजी घ्या। कोरोनाचा संसर्ग कायम आहे, शक्यतो घरीच थांबा, मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा। स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेत दीपोत्सव साजरा करा। दीपावलीनिमित्त सर्वांना नगर सह्याद्री आणि न्यूज 24 सह्याद्री परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा।